देशात भ्रष्टाचाराला ब्रेक लावण्यासाठी केलेल्या लोकपाल कायद्यानुसार राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून माहिती अधिकार कायद्याप्रमाणे हा कायदा देखील मार्गदर्शक ठरावा या संदर्भात चर्चा केली जात असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी दिली. राज्यात लोकायुक्त नियुक्त करावा यासह विविध मागण्यांसाठी हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे उपोषण केलं होतं. जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे उपोषण झालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हजारे यांनी हे उपोषण मागे घेतलं होतं. या आश्वासनानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये अण्णा हजारे यांच्यासह माजी सनदी अधिकारी उमेश चंद्र सरंगी हजारे यांच्या आंदोलनातील सहकारी तसेच सरकारच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. कायदा केला, लोकपालची नियुक्ती झाली, आता लोकायुक्त कायदा जो महाराष्ट्रात करायचा आहे तर तो आदर्श कायदा व्हावा. जसा माहितीच्या अधिकाराचा कायदा देशाला एक मार्गदर्शक ठरला तसा हाही कायदा मार्गदर्शक ठरावं या संबंधाने चर्चा चालल्या. चर्चा संपल्यानंतर पुन्हा आपल्या प्रभावी बनाने के लिए क्या कुछ सुझाव कानून बनले.